हमारा नाम मिटाना चले हो, सामने आओ, तुमको तुम्हारा नाम भुला देंगे, ये ताकत है हमें। मिंदींच्या लोकांनी, मिद्यांच्या गद्दार लोकांनी, त्या गद्दार गँगच्या लोकांनी, टोळीनी, चिंदी चोरांनी जेव्हा शिंदे ताईंवर हमला केला, कंप्लेंट घ्यायला कोणी तयार नव्हतं, तेव्हा उद्धव साहेब चिडून जे पोलीस कमिशनरच्या ऑफिसला गेले, कमिशनर गायब पळून गेले होते। चोरांचा कधी पक्ष असू शकतो का? चोरांचा पक्ष असू शकतो का? चोरांचा पक्ष कधी असू शकतो का? ते चोरच असतात, त्यांची टोळी असू शकते फार तर फार। अरे जरी कोणासारखी नसली तरी ह्या राज्यात महिलांवर हात उठतोच कसा आणि ते हात तिकडचे तिकडे ठेचले कसे जात नाहीत, हा विचार ह्या मुख्यमंत्र्यांच्या मनात असायला पाहिजे। माईक थोडा मुद्दामून मी उन्हात खेचला, कारण मगासपासून मी बघतोय की इथे मोठ्या संख्येने सगळे आलेले महिला उन्हात बसलेल्या आहेत आणि मला सावलीत उभारून बोलता येणार नाही। कालपासून जो लोकांच्या मनात मला संताप दिसत आहे, ह्या गद्दारांच्या सरकारबद्दल राग दिसत आहे, तर संपूर्ण महाराष्ट्रात ही चिंगी आता पेटलेली आहे। ठाण्यात काल देखील आलो, आज पण आल्यानंतर माझ्या गाडीची काच तर खालतीच असते आणि काच खालती करून फिरत असताना प्रत्येक सिग्नलला जिथे जिथे थांबलो, मग बसमधले लोक असतील, रिक्षामधले लोक असतील, फुटपाथवर उभे राहिलेले लोक असतील, सगळे मला थम्सअप सांगतात आणि सांगतात तुमच्या सोबत आहोत आम्ही। हे जी गद्दारी झालेले ह्या महाराष्ट्रामध्ये जे मिंदेंचं सरकार बसलेलं आहे, जे सरकार ज्याला सुप्रीम कोर्टाने काय नाही जाऊ दे, आज आज अटी आलेल्या आपल्या, 17 अटी आलेल्या आहेत। मोर्चा काढायचा असेल तर अमुक अमुकच बोलू शकता, अमुक तमुक बोलू नाही शकत। टाका आमच्या सर्वांवर केसेस टाका इथे, चला होऊन जाऊ दे एकदा। पण ते कमिशनरच्या ऑफिससाठी आम्ही एक टाळं आणलेलं आहे, आण इथे। हे आणलेलं आहे कारण काल जेव्हा मिंदींच्या लोकांनी, मिद्यांच्या गद्दार लोकांनी, त्या गद्दार गँगच्या लोकांनी, टोळीनी, चिंदी चोरांनी जेव्हा शिंदे ताईंवर हमला केला, कंप्लेंट घ्यायला कोणी तयार नव्हतं, तेव्हा उद्धव साहेब चिडून जे पोलीस कमिशनरच्या ऑफिसला गेले, कमिशनर गायब पळून गेले होते। म्हणजे तुम्ही विचार करा की एवढी मोठी घटना ह्या ठाण्यामध्ये झाली, ठाणे शहरात झाली, जेव्हा दोन एका गद्दार गँगचा आणि एका पक्षाचे कार्यकर्ते भिडतात, कारण तो पक्षच नाहीये मुळात, चोरलेला काय पक्ष आहे यांचा? चोरांचा कधी पक्ष असू शकतो का? चोरांचा पक्ष असू शकतो का? चोरांचा पक्ष कधी असू शकतो का? ते चोरच असतात, त्यांची टोळी असू शकते फार तर फार। पण बिंदेंच्या लोकांनी जेव्हा शिंदेंना मारलं, शिंदेताईंना मारलं, पोटात मारलं, ती व्यक्ती, ती ताई प्रेग्नंट असेल किंवा नसेल, पण एका महिलावर हात उचलला जातो, पाय उचलले जातात, लाथा मारल्या जातात, कशासाठी? तर एक पोस्ट टाकल्यामुळे। कुठेही काही कोणाकडून उत्तर येत नाही, पोलीस स्टेशनला गेलं काही FIR घेतली जात नाही, जणू काही मोगलाई आपल्या राज्यात आली आणि आलीच आहे असं वाटायला लागले, कारण आक्रमण सगळीकडून बाहेरून होत आहेत। मुख्यमंत्री पण जे बसले ते गुजरातचे बसले आहेत, गुवाहाटीचे बसले आहेत, आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महाराष्ट्रातच नाही आहेत। पण आम्हाला वाटलं पोलीस कमिशनर तरी असतील, त्यांचं जे कर्तव्य आहे ते पाळत असतील, कर्तव्य परायण एक पोलीस कमिशनर असतील। तिथे गेल्यानंतर ऑफिस सामसूम कोणी दिसेना, कारण सगळे असतात वर्ष बंगल्यावर। ह्याच्यावर FIR टाका, त्याच्यावर FIR टाका, ह्याचं मोजमाप करा, त्याचं मोजमाप करा। तुम्हाला आज सांगतोय मी, हे सरकार काही महिन्यांचं नाही, काही दिवसांचं नाही, काही तासांचं सरकार आहे, पडल्यानंतर सगळ्यांचे मोजमाप करणार। कधी आम्ही बदल्याच्या भूमिकेत काम करत नाही, पण जे लोकांसाठी गरजेचं ते केल्याशिवाय राहणार नाही, आज तुम्हाला इथे सांगायला आलेलो आहे। जे कोणी अधिकारी असतील, IAS मधले असतील, IPS मधले असतील, जे कोणी त्या गद्दार गँग मधली चिलटी असतील, त्यांना आज सांगतोय मी,
सरकार आल्यानंतर चौकशी करणार म्हणजे करणार आणि जेल भरो आंदोलन घेणार आहे. आणि जेल भरो आंदोलन मध्ये हे सगळे आंदोलनकर नाही, आंदोलनजीवी नाही, तर तुम्हाला जेलमध्ये भरणार आणि भरल्याशिवाय राहणार नाही, आज तुम्हाला सांगतोय. आणि ही शपथ आज दिघे साहेबांच्या शक्तीस्थळावर घ्यायला आलेलो आहे. मी हीच शपथ घेऊन पुढे निघालेलो आहे. पण जी अट आलेली आहे, ज्या शर्ती आलेल्या आहेत की चालताना असं करू नये, श्वास घेऊ नये, अजून काय शर्ती, कोणाबद्दल काही बोलू नये, कोणाला काही दुखवू नये, महिलांवर हात उचलायचा, महिलांना शिवीगाळ करायची, सुषमाताईनं शिवीगाळ करायची, सुप्रियाताईनं शिवीगाळ करायची, पण मर्दांगी दाखवायची, अशी शर्ट खालती खेचत असं वरती खालती बघत असं असं काय. वन्स मोर नाही, असे लोक ओनली वन्स होतात, परत कधी येऊ द्यायचं नाही. कसं राज्य चाललंय आपलं? मोर्चा काढला तर अटीशर्ती लावतात. लोकशाही आहे की लोकशाही संपली? जर कोणाचं काय बोलायचं नाही, ज्या ज्याच्यासाठी आपण मोर्चा घेतला त्याच्यात कोणाचं काही बोलायचं नाही, तर काही कौतुक करायचं, आरते उतरायचं त्यांच्या? आणि जर कौतुक करायचं असेल तर मी आज खास करून कोणाचा निषेध करायला नाही, मी अभिनंदन करायला आलोय. ते घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांचं, घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन करायला आलोय, त्यांचं कौतुक करायला आलोय. मी कसा माणूस असेल, कशी ती व्यक्ती असेल, कसा त्यांचा जीव असेल, कसं कालच कसं असेल, कसं हृदय असेल, तुम्ही विचार करा. स्वतःच्या शहरामध्ये जो स्वतःचा बालेकिल्ला मानायचे मानत नाही तथा, कारण मी त्यांना सांगितलं चला मला चॅलेंज